तर शिंदेंसोबत असलेले मराठवाड्यातले हे आमदार पाहूया. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे महत्त्वाचे नेते राज्यमंत्री पैठणचे आहेत. त्याचप्रमाणे संजय शिरसाट महत्त्वाची नावं ही सगळी आमदार आहेत औरंगाबादचे पश्चिमेतले. शिंदेंसोबत असलेले हे सर्व मराठवाड्यातले आमदार आपण पाहतोय. उदयसिंग राजपूत मोठं नाव, कन्नडचे आमदार आहेत. वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, बालाजी कल्याणकर नांदेडचे आमदार, सर्व शिंदेंसोबत सध्या आहेत. शिंदेंना पाठबळ देणारे हे मराठवाड्यातले आमदार, अत्यंत महत्त्वाची ही घडामोड घडतीये. कोण आहेत शिंदेंचे समर्थक? अलिबागचे आमदार, कर्जतचे आमदार, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, त्याचप्रमाणे कर्जतचे आमदार आहेत महेंद्र थोरवे, भरत गोगवले मोठं नाव महाडचे आमदार, त्याचप्रमाणे प्रकाश सुर्वे मागाठाण्याचे आमदार. शिंदेंसोबत असलेलं हे समर्थन आपण पाहतोय आणि हा आकडा आणि हे फोटो आणखी वाढण्याची शक्यता आहे. 40 आमदार सध्या आपल्या बरोबर आहेत असं शिंदेंनी सांगितलेले. तर प्रकाश आबिडकर कोल्हापुरातलं मोठं नाव, भुदरगडचे आमदार आहेत. त्याचप्रमाणे शंभूराज देसाई जे सध्या मंत्रिपदावर आहेत, गृहराज्यमंत्रीपद भूषवतात, पाटणचे आमदार आहेत. शहाजी बापू पाटील आणखी एक मोठं नाव, सांगोल्याचे आमदार. हे सर्व आमदार शिंदेंचे समर्थक आहेत. अनिल बाबर, महेश शिंदे, बाबर आटपाडीचे आमदार आहेत. तर कोरेगावचे आमदार आहेत महेश शिंदे. साताऱ्यातलं एक मोठं नेतृत्व, हे सुद्धा शिंदेंचे समर्थक आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे